भारतीय स्वातंत्र्याची 75वी वर्षे व जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालयातर्फे आयोजित हेरिटेज सायकल रॅली 75 सायकल स्वार उत्साहात सहभागी होऊन तब्बल 60 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. वेलकम पॉइंट पासून सुरू झालेल्या रॅलीचा प्रवास यावली शहीद पर्यंत व परत अमरावतीकडे होऊन श्री शिवाजी महाविद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. पर्यटन संचालनालयाचे अमरावती प्रादेशिक कार्यालय श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय तसेच अमरावती टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय उपायुक्त संजय पवार, महापालिका आयुक्त प्रशांत रोढे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, पर्यटक उपसंचालक विवेकानंद काडकर, महापालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे, टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे विश्वनाथ अरोरा, निलेश कोल्हे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, मैत्री संस्थेचे सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अमरावती शहरातील वेलकम पॉइंट पासून सकाळी 7 सुमारास रॅलीचा प्रारंभ झाला. उपायुक्त पवार यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत उत्साहाने सहभागी झाले. वेलकम पॉइंट पासून यावली शहीद ते परत अमरावती असा 60 किलोमीटरचा प्रवास करून पूर्ण करण्यात आला. यावली शहीद या भूमीचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त यावली शहीद पर्यंत जाऊन पुन्हा अमरावतीत रॅली आली. श्री शिवाजी महाविद्यालयात सकाळी 11:30 सुमारास रॅलीचा समारोप करण्यात आला असे काळकर यांनी सांगितले. यांच्या वतीनं सर्व नागरिकांना आणि पर्यटकांना पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज पर्यटन संचालनालय, अमरावती टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन आणि श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज आझादीचं 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 75 सायकलपटूंना घेऊन एक 60 किलोमीटरची रॅली आयोजित केली होती. त्या रॅलीची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे. या रॅलीची एकूण लांबी 60 किलोमीटर आहे. ही रॅली अमरावती इथून यावली शहीद हे जे अमरावती जिल्ह्यातलं स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेलं प्रमुख जे गाव आहे त्या गावाला भेट देऊन तिथून ही रॅली पुढे पुन्हा अमरावतीला येणार आहे. या निमित्तानं मी सर्व पर्यटकांना आणि विभागातील नागरिकांना जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे या पर्वावर आपण ज्या वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित केले आहेत, चिखलदरा, लोणार असेल, कारंजा असेल, सहस्त्रकुंड असेल, या ठिकाणी हे पर्यटन दिनाचे कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जात आहे. पुनश्च एक वेळ सर्वांना मी जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद. कोविड नियमावलीचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने या रॅलीमध्ये केवळ पहिली नोंदणी करणाऱ्या 75 सायकलपटूंना सहभाग देण्यात आला होता. कोविडला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने मास्क, सुरक्षित सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचे पालन रॅलीत करण्यात आले. मैत्री संस्थेतर्फे सहभागींसाठी ज्यूसची व्यवस्था करण्यात आली होती. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.